नमस्कार मी ज्ञानदा कदम माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत माझा कट्टा प्रेझेंटेड बाय हिल आणि ग्रीन हार्वेस्ट पॉवर बाय बँक ऑफ महाराष्ट्र चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे उद्योग समूह सुधीर माणके लाईट हाऊस सकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई पशु आहार कट्ट्याचे आजचे आपले पाहुणे आहेत संगीत विश्वातले ज्येष्ठ गायक लेखक पंडित सत्यशील देशपांडे गेली अनेक दशकं गायनातल्या नवनवीन प्रयोगांमधनं त्यांनी आपली वेगळी ओळख जपली आहे पंडित कुमार गंधर्वांची तालीम आणि वडील वामनराव देशपांडे यांच्या गायकीचे घरंदाज संस्कार जपत त्यांनी आपली कारकिर्द घडवली हिंदुस्थानी संगीत परंपरेचा गाढा अभ्यास ख्याल गायकीवरची अपार श्रद्धा आपल्या घराण्याच्या गायकीचा वारसा या सगळ्यांनी त्यांनी अधिक समृद्ध केला सर्जनशील गायक लेखक स्वरसाधक आणि स्वर अभ्यासक अशी त्यांची बहुआयामी ओळख आहे पंडितजींकडे संगीत विश्वातला एक अनमोल खजिना आहे शास्त्रीय संगीत जगतातल्या अनेक परिचित अपरिचित गायकांच्या गाण्यांचं आणि तुफान अनुभवांचं पाच हजार तासांपेक्षाही अधिकचं रेकॉर्डिंग त्यांनी जतन केलं आहे आणि अनुभवाच्या या खजिन्यानं आजवर अनेक गायकांच्या स्वरमैफली श्रीमंत केल्यात गायकीसोबत त्यांची लेखणीसुद्धा तितकीच सुरेल आहे त्यांचं नवं पुस्तक गान गुणगान आपल्या भेटीला आलंय हिंदुस्थानी संगीताला समृद्ध करणाऱ्या घराण्यांच्या रंजक कहाण्या या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळणार आहेत त्यांचं हे नवं पुस्तक आणि आजवरचा सांगीतिक प्रवास या सगळ्याबद्दल आपण आजच्या कट्ट्यावरती पंडितजींशी संवाद साधणार आहोत नमस्कार पंडितजी आपलं मनापासून स्वागत आहे खरं तर सगळ्यात आधी तर तुमचे आभार मानले पाहिजे गान गुणगान पुस्तक तुम्ही आमच्यासाठी ते लिहिलं आणि घेऊन आलात याबद्दल जनरली असं होतं की संगीताच्याबद्दलचं पुस्तक म्हटलं की बऱ्याचदा ज्यांना गाण्याचा फार खोल अभ्यास नाही आहे अशांना गाण्याविषयीचं पुस्तक खूप बोजड होऊन जातं बऱ्याचदा असं होतं की लेखक फार महत्त्वाचं काही सांगत असतो पण ते म्हणजे ते इमॅजिन करून ते पचवून रिचवून अंग अंगात मुरवून घेणं वाचकाला शक्य होतंच असं नाही तर या पुस्तकाचं वैशिष्ट्य आणि मी असं खरं तर पहिलं पुस्तक बघितलं की ज्याच्यामध्ये जे आपण म्हणतोय त्याचा दाखला देण्यासाठी क्यू आर कोड तुम्ही दिलेले आहेत आणि त्यामुळे ते सगळे अनुभव गाण्याचे जे बारकावे तुम्ही सांगताय ते प्रत्यक्ष ऐकायला वाचकांना मिळतात आणि हा फार अनुभव जो आहे ते वाचणं आणि ऐकणं खूप रंजक आणि समृद्ध करणार मला वाटतं संगीत विषय पुस्तकात हा प्रथमच झालेला प्रयोग आहे कदाचित म्हणजे भारतात कदाचित जगात मला माहिती नाही पण असा खूप अनोखा असा हा प्रयोग होता आणि ते सगळं करावं असं तुम्हाला वाटलं याच्याबद्दल खरं तर सगळ्या मराठी वाचकांच्या तर्फे त्यांना तुम्ही समृद्ध करताय म्हणून आभार पण मग त्यातला पुढचा अर्थातच की तुमच्याकडे इतका अनुभवांचा खजिना आहे हल्लीचा काळ जो आहे तो यूट्यूबवरून जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक तोही वापर करता आला असता यूट्यूबच्या माध्यमातून पण मुळामध्ये पुस्तक लिहिण्याचं कधी कसं आलं डोक्यात काय निमित्त काय घडलं नाही नाही एक तर माझ्या बालपणाकडे तुम्हाला थोडं घेऊन जातो की वडिलांचा संगीतविषयक दृष्टिकोन अतिशय उदारमतवादी होता त्याच्यामुळे शास्त्रीय संगीतच तू शीख किंवा घरात शास्त्रीय संगीत चालू आहे आणि त्याच्यात संस्कार झाला असं नाही झालं म्हणजे माझं त्या काळचं स्टेफल फूड बिनाका गीतमाला किंवा विविध भारती हेच होतं असं पुस्तकात मी दिलं आहे पण नंतर असं असं लक्षात आलं की सुगम संगीत हा एक फार उत्तम श्रेष्ठ गायन प्रकार आहे पण तो पूर्वनिश्चित आहे प्रिकम्पोज आहे कोणीतरी फार उत्तम लिहिलं आहे कोणीतरी आणि ते मुळात त्या सिनेमातल्या सिच्युएशन लिहिलं आहे स्टोरी लाईन कंटिन्युएशन हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे मग कोणीतरी ते फार उत्तम स्वरबद्ध केलं आहे कोणीतरी ते फार उत्तम गायलं आहे आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल सुगम संगीताच्या कार्यक्रमाला वन्समोर दिलं की ते पहिल्यापासून परत सुरू करतात <laughs> तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या गाण्याबद्दल काय वाटतं आहे हे अभिव्यक्त करायला तिथं स्कोप नाही आहे म्हणून सुगम संगीत हे एकदा ऐकून ते लगेच शिळं झालं त्याच्यात पुन्हा ते पुन्हा पुन्हा उलगडण्याची प्रोसेस त्यात होत नाही हे कळायला माझे तेव्हा काही के केस पांढरे झाले नाहीत पण बरीच वर्ष निघून गेली <laughs> आणि ही क्रिया जिथं होते ह्या क्रियेला जिथं वाव आहे ते आपलं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत म्हणजे ख्याल चौंद्र हे आपण शिकायला पाहिजे अशी माझ्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली आणि मग त्या दृष्टीनं संगीताचा प्रवास सुरू झाला hmm. आणि तो सुरू झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं की हा स्वतःच्या व्यक्तिगत संवेदनांना किंवा स्वतःच्या रचना सौंदर्याला आपल्याला जी रचना करावी वाटते त्याला वाव ह्या संगीतात आहे त्याचं कारण म्हणजे या उत्तर हिंदुस्थानी ख्याल संगीताची तालक्रिया जी जगाच्या पाठीवर युनिक आहे कारण केवळ या संगीताच्या ताल प्रकारामध्ये तालाचा पहिला भाग आणि दुसरा भाग ज्याला सांगीतिक परिभाषेत खाली भरी म्हणतात तर एकदा माझ्यावर असं एक दुर्धर प्रसंग उडवला होता उडवला होता की स्पीकमेकॅनी माझे सात आठ कार्यक्रम आयोजित केले हो होते वेगवेगळ्या कॉन्व्हेंट स्कूल्समध्ये जिथं हिंदुस्थानी संगीताचा शिक्षक होता शिकवायला शिकवायचा तो गाणं आणि त्या मुलांना दीड तासामध्ये भारतीय संगीताचा स्वभाव आणि त्याच्यात निर्मितीला वाव हे दीड तासात समजावून द्यायचं होतं म्हणजे ते समजून घेता घेता त्यावेळी पंचावन्न वर्ष माझ्या वेळेला उलटून गेले होते आणि बऱ्यापैकी माझे केस पांढरे झाले होते तरी तर ते संपूर्ण कळलं आहे असं काही वाटत नव्हतं तर आता त्या मुलांना काय सांगायचं तर तेव्हा म्हणजे एक दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे अठध वर्षापूर्वीची जरा सूरद रे त्या असा mm. एक गुलजारांच्या प्रतिभेतून शब्द निघालेला आहे तर ते जुडवा नेणं हे काही मला कळे ना कारण आपण दोन नोस्ट्रिल्स असं म्हणत नाही ना एक नागपुडी म्हणतो आपण तर जुडवा म्हणजे काही चकणे डोळे असणे शक्य नाही नायिकेचे ऐश्वर्या राय होती ते जुडवा नाही ना तर मुलांना ते आतून फार आवडत होतं तर मी म्हटलं की मलाही फार आवडतं चला आपण म्हणूया हां म्हणजे त्यांच्यात माझ्या जवळीक साधली गेली पाहिजे ना तर मग पाच दहा मिनटांनी हे पुन्हा 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 म्हणत त्या सगळ्यांचे माना खाली गेल्या कंटाळा यायला लागला आवाज खोल गेले <laughs> कारण का तर याच्यामध्ये ह्या लो हे ही लोकधोन आहे आणि याच्यामध्ये मोनोटोनी आहे hmm. पुन्हा पुन्हा तीच गोष्ट आहे कारण का तर धाकेन ते नक्क धेन धाक यांना ते नक्क कज रे कज रे तो रे का रे न ना hmm. बरं आतून मला इतकं पुण्य लाभत होतं आठ शाळांमध्ये शिकवताना कारण मुळातही चाल आहे दिगंबरा दिगंबरा श्री बालम दिगंबरा <laughs> म्हणजे पुण्याची गणना कोण करी नाही का असं <laughs> झालं एवढं पुण्य कुठे ठेवू <laughs> तर मग मी मुलांना प्रश्न विचारला तुम्हाला याच्यातला सगळ्यातला महत्वाचा प्रश्न शब्द कुठला वाटतो कमी कर आता त्याच्यात जी मजेदार उत्तर आली ती सगळी सांगत नाही पण नंतर मला जर मला त्यांचं उद्बोधन करावं लागलं की नैना हा शब्द महत्वाचा आहे mm. कारण नैना आहे म्हणून का जळ आहे mm. आता तुम्ही जर एबीपी माझा सोडून इतर कुठल्याही चॅनल चोवीस तीस चोवीस तास पाहिल्या mm. तर ता असं लक्षात येईल की इतके साबण असल्यामुळे इतक्या वेळ आंघोळ करायला पाहिजे mm. <laughs> पण मुळात साबणाकरता आपण आंघोळ करत नाही तर आंघोळीकरता साबण आहे आणि पु ल देशपांडे म्हणतात तसं आंघोळ करावं असं आतून रंध्रांना तुमच्या त्वचेच्या रंध्रांना वाढलं पाहिजे ती रिच्युअलची गोष्ट नाही असं <laughs> पु ल देशपांडण्यांचं हो मत होतं तर मी त्यांना म्हटलं की ज्ञान आहे आपण नैनावर सम ठेवू कारण सम हा आमच्या गाण्यातला सगळ्यात जास्त ज्याची आवृत्ती होते असा पॉईंट आहे मुखड्याची आवृत्ती जास्त होते चीज बरेच गायक लोक पासपोर्टसारखे एकदा रागाच्या प्रदेशात आलो की बाजून ठेवून देतात आपलं प्रभुत्व दाखवतात वेगवेगळ्या अंगावर तर मग म्हटलं आपण नयनावर सम ठेवू तेन तेन दा दा आणि तुम्ही फक्त समेवर टाळी वाजता तुम्ही लोक नयना एवढच करायचा तुम्ही चुकरात तरी हरकत नाही ना कजरारे गारे, 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 ना। आता, <laughs> आता कजरारे, कजरारे ना, हे अभिजात संगीत सुरू झालं आता कजराारे कजारे कारे नयना हे जर मी एकोणतीस वेळा गायलो तर ते, ते तुम्ही लोक मतिमंदात म्हणून मी गात नाहीये मी ते नैनाही विसरलो आहे रेही विसरलो आहे मला फक्त त्रिताल दिसतोय आणि हे भूपरागाचे स्वर आहेत हे दिसत आहेत ह्याच्यातून मी माझ्या आत्तापर्यंतच्या भूपचे जे संस्कार आहेत माझा आत्ताचा जो मूड आहे त्या सगळ्या अभिव्यक्त करायला मला वाव मिळतो बरं हा असा एक वनमॅन शो आहे की इथे पेटी पाहिजे आणि तंबारा पाहिजे हे सगळे शृंगार आहे पण मग एका निर्जन बेटात खडकावर मी पडलो तरी हा मी निर्मितीचा खेळ खेळू शकतो हे आपल्या संगीताचा फार मोठा वारसा आहे असं मला वाटतं तर हे जेव्हा मला रिलायझेशन झालं तेव्हा ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या थोड्याशा जड भागाकडे येतो जड अशा करता की एक माध्यम दुसऱ्या माध्यमातून सांगता येत नाही चित्र पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही वेगवेगळ्या फुलांचा सुगंध घेऊन सांगू शकत नाही उपची उपमा देऊन सांगत नाही mm -hmm. तसे स्वर काय सांगतात हे चित्र काढून सांगता येत नाही mm. एकदा भी भीमसेन जोशींचं गाणं लाईव्ह आणि हुसेन तिथे चित्रफलक घेऊन बसले होते एन मध्ये ते भीमसेन जोशी तोडीचे सूर म्हणजे काहीतरी हरवलं आहे हरवलं ते गवसेल का वगैरे अशा मूळ आहे आणि त्याने तिथे घोडा काढला आता घोड्यालाही संवेदना असतात का नाही ते आपल्याला माहीत नाही पण असतील तर त्याने एक भावनोटकट घोडा काढला पण त्याच्यामुळे काही है, ह्याचं आणि त्याचं काही संबंध नव्हतं हुसेनचे स्ट्रोक अत्यंत प्रभावकारी प्रत्येकारी होते तर तो, तो विष थो थोडंसं विषांतर झालं त्याशिवाय गप्पांची व्याख्याच अशी आहे की ज्याच्यात माणूस स्वैर बोलतो तर तिथे त्या ठिकाणी मी हा खालीभरीचा विषय आणि हिंदुस्थानी ख्याल संगीताचा स्वभाव आणि मुखडा म्हणजे मी नय ना म्हटलं तरी म्हणजे नय ना दे दा दा, दा दा, ता ता नय ना हे जेवढे मी बोल म्हणले तेवढी जागा मोकळी आहे ना ही तुम्ही कशी भरायची म्हणजे आत्ता तुम्हाला मी त्रिताल शिकवला आणि भूपराग शिकवला तरी आता पुढचं वर्तन माझं कसं जाईल ही चिंता ज्या नवजात शिक्ष विद्यार्थ्याला असेल किंवा आठ वर्षाच्या मुलाला असेल तीच नव्वदाव्या वर्षी रविशंकरांना होती कारण हे पूर्वनिश्चित नाही आहे आणि ही आवर्तनांची मालिका आहे शृंखला आहे ह्याच्यातून ख्याल एखाद्या काय म्हणायचं प्रवाही शिल्पा शिल्पासारखा लाईक अ फ्लुईड स्कल्पचर तो सिद्ध होत जातो म्हणून आपल्याकडे त्या गायकाचा तो राग गायकायला तेच श्रोते वर्षानुवर्ष जातात असा इतिहास आहे नाही पण आपल्याला जर समजा आत्ताचा काळ असा आहे की म्हणजे आता ही तर समोर सगळी मुलं आहेत तर ह्यांना विचारलं तर प्रत्येकाला शास्त्रीय संगीताच्याबद्दल आणि परत ती आपल्या परंपरेचा आणि इतका समृद्ध परंपरेचा तो भाग असल्यामुळं त्याच्याबद्दलची ओढ ते जाणून घेण्याची आवड सगळ्यांच्या मनामध्ये असेल पण किती जणांना ऐकतही असतील पण समजून ऐकणं आणि त्याचा आनंद घेणं जे आहे तर ते बऱ्याचदा ते तिथंपर्यंत जाता येत नाही कारण शिकवणारं सांगणारे असे कोणी भेटत नाही तर आपल्याला ते सोपेपणानं कसं करता येईल आणि सांगता येईल नाही तोच प्रयत्न या पुस्तकातून मी केलेले आहे आणि क्यू आर कोड देऊनही की ही, ही आवर्तनामध्ये दुप्पट तिप्पट स्पेस उरते आणि ती आपण जसं आपल्याकडे बिथवनची सिंफनी मिळते किंवा मोजारची सिंफनी मिळते तसे आपल्याकडे काही विष्णू दिगंबरांचा ख्याल हा नोटेशन केलेला किंवा भीमसेन जोशींचं तोडी असं मिळत नाही भीमसेन जोशी नव्या हो जोम्यानं म्हणजे फार मोठे कलाकार आणि अप्रतिम गातात पण तेच तेच गातात असा त्यांच्यावर आरोप होता पण ते तेच तेच नव्हतं ते वर्करणी तेच तेच वाटतं कारण त्यांच्या आघातांच्या जागा प्रत्येक आवर्तनात बदलतात आणि स्वरावर आघातांच्या जागा बदलल्या की त्या स्वरवाक्याला नवीन अर्थ निर्माण होतो म्हणून मला एक पुशेरेखांची कविता आठवते अगोदरच सांगत नाही जर तुम्ही घाबराल की हा आपली कविता ऐकवतो काय तर पुशेरेखांची आहे आणि दोनच ओळींची आहे आसमंत आहे नवा इथे तिथेची फक्त वानवा याचा hmm. अर्थ सांगत नाही मी hmm. कारण तू नाहीच सांगता येणार ना। इतकी ती सटल आहे अगदी आसमंत आहे नवा इथे तिथेची फक्त वानवा गायक आपल्या गाण्यामध्ये ती जी स्पेस त्याला मिळते तिथे आघातांच्या जागा बदलतो स्वरातली अंतर बदलतो स्वरातली लांबी आणि स्वरातलं ला अंतर ही अभिजात संगीताची दोन वेपन्स आहेत हे शब्दप्रधान गायकी नाही आहे hmm. म्हणून आमच्याकडे बंदिशांचे शब्दसुद्धा संय्या नाही आहे पिया गए परदेस असेच असतात ज्याचा गाण्या का गायकावरही परिणाम नसतो श्रोतांच्यावरही नसतो आणि निखळ अभिजात संगीताची मांडणी ऐकायला तुम्ही मोकळे राहता कारण हे उत्तम संगीत एका अनिर्वचनीयतेकडे तुम्हाला घेऊन जातं तुमच्या मनात तुमच्या हिश्श्यात जे आयुष्य आलं असेल त्याच्यातून तुमचा जो पिंड घडला असेल त्या प्रकारच्या संवेदना तुमच्यात उत्तम संगीत जागृत करतं गायकाचा एकच भावना म्हणजे आमच्याकडे काही झालं आता आपल्याला करुणरस निर्माण करायचं आहे तेव्हा अशा प्रकारे सा लावूया असं काही शिकवत नाहीत गायक आपल्या भावविश्वात असतो जसं एका शेरचा जो भावार्थ असतो तो शहरापेक्षा वेगळा असा वाचकाला वाटू शकतो पण मुळामध्ये हा जो वाव आहे व्यक्तिगत संवेदनांना किंवा एक वेगवेगळी रचना तत्व मांडणी करून कसं काय बघतो कारण आपल्याकडचं घरचं घरातलं फर्निचर फार हेवी असतं सहजासहजी ते हा हलवणं शक्य नसतं पण त्याच स्पेसला वेगवेगळ्या पद्धतीनं सजवण्याचा आणि रचना सौंदर्याचा आनंद घेण्याचा विलक्षण वाव या संगीतात आहे आणि तो वाव त्याचा सदुपयोग वेगवेगळ्या घराण्यांनी वेगवेगळ्या गायकांनी विशेषतः घराण्यांच्या संस्थापकांनी म्हणजे अब्दुल करीम खासाहेब किराणा घराण्याचे जे फाउंडर समजले जातात त्यांनी त्या भागाचा कसा वापर केला तर त्यांनी मुळात त्यांची सौंदर्यदृष्टी अशी होती की त्यांनी स्वरांवरचे आघात मृदू केले म्हणजे आता बघा जर स्पेस कोणी कशी वापरली वेगवेगळ्या घराण्यात आता तोडीराग चाललेलं आहे आता मी अब्दुल करीम खानच्या आवाजाचं वर्णन त्यांच्या सौंदर्यदृष्टीचं वर्णन करतोय पण माझा देशपांडे दे कुलोत्पन्न आवाज आहे तर ते, ते समजून घ्या रदन <laughs> ग कडे चारी बाजूने बघत आहेत ज रे गे पंधरावीस मिनटं मध्यमवर काम चालेल रे राम असं क्रमवार क्रमवार आणि मग आता हे अभ राम हे शब्द आहेत हे तुम्हाला जर अगोदरपासून माहीत असेल तर तुम्हाला ते ऐकू असेल ते ब चा उच्चार असा मृदू करतायत का मृदू करतायत की आऊ बा तर त्या गंधारच्या आत्म्याला ठेच लागेल असा त्यांचा सौंदर्य विचार आहे आणि याच्या उलटे नो सवरी जानेमान सके सवरी जाने हा आग्रा घराण्याचं सौंदर्य विचार आहे हे निर्मितीचं क्षेत्र आहे प्रतिभेचा पतंग किंवा वावडी उडवायला जो खाली बसायला पाहिजे ती ती जागा आहे हे जसं जसं माझ्या आकलनात आलं त्याचं मी वर्णन त्या पुस्तकात केलं पण आता म्हणजे घराणी जेव्हा आली हुँ. तर मग म्हणजे एक तर प्रत्येक घराण्याला वेगळं का स्वतःचं म्हणजे वेगळं घराणी का निर्माण झाली त्यांच्या आघाताच्या जागा कोणत्या वगैरे हे कळलं पण मग एक प्रकारे हे गायकाच्या स्वातंत्र्यावर बंधन आणणं नाही का की मी या घराण्याचा तर मग मी त्याच पद्धतीने आघात द्यायचे त्याच पद्धतीने घराणे रूढ का झाली संपर्क माध्यमांचा जेव्हा अभाव होता तेव्हा दीज वेअर डिफरंट कल्चरल पॉकेट्स एकमेकांचं लोक ऐकत नव्हते हां आणि त्या ते, बरं तेव्हा अशीही गायकांची आउट ऑफ रिझन्स ऑफ इन्सिक्युरिटी कि दुसरे घराने का गाना मत सुनना कान खराब हो जाएंगे जायंगे hmm. हिवा गुरुला अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे अशी बोधवचनं गुरु <laughs> ना अरे ते शिष्याला म्हणू दे ना hmm. एक आमच्या कुमारजींचं एक फार आवडत एक तकिया कलाम होता hmm. म्हणजे त्यांच्याकडे त्यांनी जी निर्गुणी भजने गायली तिथे एक शीलनाथ धुनी संस्थान होतं शीलनाथ महाराज होते निर्गुणी साधू गावाभारती होती आणि देवाज महाराज त्यांचे अनुयायी होते म्हणून त्यांना ती अशी झोपडी एक बांधून दिली होती तर तिकडे आरशावर लिहिलं होतं कीटन जाने को म्हणजे भृंग जेव्हा कीटकावस्थेत असतो तेव्हा आपल्याला पंख फुटून आपलं काय होणार आहे हे mm. त्याला माहीत नसतं कीटन जाने को यो गुरु करे आप समान थे थे उड़। उड़ असा शिष्य त्याला असा गुरु त्या शिष्याला भृंग करतो त्याचा आणि तुला पाहिजे तिथे उड म्हणतो त्याला उडण्याकरता सक्षम करतो माझ्या मागेच क्यू लावून उडू उड असं म्हणत नाही असं म्हणत नसावा हां तर आता प्रसारमाध्यमांच्या आणि संपर्क माध्यमांच्या काय म्हणायचं फार प्रचारात आल्यामुळे बाहुल्यात ते प्र आल्यामुळे माणूस प्रत्येक घराण्याचे गुण घेऊ शकतो आणि त्याच्यापेक्षाही पुढे माझं असं म्हणणं आहे जसं एक उत्तम अभिनेता वेगवेगळ्या भूमिकात जाऊन ती भूमिका जगतो तसं मला जयपूर घराण्याच्या भूमिकेत जाऊन जगता येतं मला किराणा कधी किरणा घराण्याच्या याच्यात जाऊन मला ती भूमिका जगून बाहेर येता येतं आणि अडकावीस केल्यामुळे मला असं वाटतं की एक दिवस जर मी आठ दहा दिवस नुसतं बरकत अलींची ठुमरी ऐकली तर माझा विचार आणि गळा तसा चालायला लागतो त्यांच्या फ्रेजेस मी गात नाही आहे ते मला सोचतं त्याच्याकरता पुन्हा कधीतरी आपण सागर संगीत गायला बसू तेव्हा मी सांगेन पण जेव्हा घराण्याच्या फाउंडरच्या प्रतिभेचे पेक्षा इन्फिरियर कनिष्ठ अनुगमी त्याला लाभतात ज्यांना स्वतःच सुचत नाही ते घराण्याची तारीफ फार करतात घराण्याची सँक्टिटी पावित्र्य वगैरे अशा गोष्टी बोलतात अरे तुम्हाला दुसरं काही करता येत नाही आहे म्हणजे अपरिहार्यता ही काही निष्ठा होऊ शकत नाही हो। <laughs> नाही पण घराण्याची शिस्त पाळणं आवश्यक आहे का का असावं नाही कारण असं आहे घराण्याची शिस्त म्हणजे हे वेगवेगळे कंपार्टमेंट्स आपण करूया स्पेस मॅनेजमेंटचे वेगवेगळ्या शैली असं जर आपण घराण्याला म्हटलं तर आपण प्रत्येक डेकोरेशनची एक टेस्ट असते एक डिसिप्लिन असते तुम्ही जर अँटिक फर्निचरचं डेकोरेशन केलं तर त्याच्यात तुम्ही तुम्ही मध्ये एक मॉडर्न टिपॉय नाही ठेवणार म्हणजे आता जयपूर घराण्याचं सौंदर्य मूल्य जर त्याचे शोभून नाही दिसणार आतापर्यंत तुमचे थॉट प्रोसेस तर हे मध्येच काहीतरी वेगळंच बांडगुळ चिक असं वाटेल त्यामुळे तीच पद्धत निभावून तुम्ही स्ट्रक्चरल ब्युटी तयार करा पण सर खरं तर आता तुम्ही जे आम्हाला सांगताय ते आम्हाला सांगता खूप आवडतंय पण जर मला संगीत शिकायचं नसेल मला काही गायिका बनायचं नसेल व्हायचं नसेल पण मला चांगलं ऐकायला आवडतं तर हे जे संस्कार हे आपल्या समाजात कुठे होतच नाहीत हा जो आहे की मला चांगलं ऐकता पण आलं पाहिजे मला ते कळलं पाहिजे जसं आत्ता आप आपला विषय झाला ते म्हणजे मला माहिती नाही आधी व्हायचं कि तस... का किंवा कुठल्या प्रकाराने व्हायचं पण आत्ता तरी आपल्याला तसं काय आहे की कलेचं शास्त्र होऊ शकत नाही कला विचार होऊ शकतो तुम्ही ते निश्चित करू शकत नाही आता मध्येच म्हणजे एखाद्या वेळी अत्यंत अँटिक फर्निचरच्या याच्यामध्ये एक मॉडर्न स्टीलचं काहीतरी शोभूनही दिसेल हे बघणाऱ्याच्या दृष्टीवर आहे तुमच्या दृष्टीवर आहे त्याच्यामुळे आज आज जयपूर घराण्याच्या त्या म्हणजे ज जयपूर घराण्याला हरकती खटक्यांचा किंवा द्रुतचीजेचा क्षुद्र शृंगार मंजूर नाही आहे म्हणजे हे त्या लोकांचेच शब्द आहेत हां hmm. त्या घराण्याचे लोक असं म्हणायचे की आम्हाला द्रुतचीज खायलाबरोबर करणार क्षुद्र शृंगार आहे ते जे ग्रँजर एक आहे म्हणजे अजिंठे <laughs> <खाड़ी जाँ। laughs> <laughs> ते कुठलं तरी विराट शिल्पावर लोक स्वतःच नाव लिहितात ना खाली जाऊन संजय आणि रेखा असं खाली ते शिवशंकराचं हे असतं ते शोभून दिसत नाही ना तर तसं त्या ग्रँड जयपूरच्या स्कल्पचरला काहीतरी एक हरकतीची ती हरकत सुंदर असेल आता तुम्हाला ती खटकली नाही तर त्याला काय मी त्याच्याबद्दल वाद नाही करणार पण असं एक आपल्याला ठेवता आलं पाहिजे ना पण हे जसं तुम्ही जयपूर घराण्याचं सांगितलं असं समजा आग्रा घराण्याच्या बद्दलचा विचार काय आहे जसं आता हे तुम्ही जयपूर घराण्याचा विचार सांगितलं की त्यांच्या त्या ते सगळ्या ग्रँजरला अशी हरकत अमान्य आहे त्यांना आवडत नाही तसं अशाच याच्यामध्ये याच प्रमाण आग्रा घराण्याबद्दलचं काय सांगता येईल किंवा किराणा घराण्याच्या बद्दलचं काय वैशिष्ट्य सांगता येईल नाही किराण्या घराण्याचं मी सांगितलं दिलं की एक एक स्वरावर काम करून म्हणजे बाळ म्हणजे बा महाराष्ट्रात जी सवाई गंधर्व प्रणित किराणा घराण्याची शाखा एस्टॅब्लिश झाली म्हणजे गंगूबाई हनगल भीमसेन जोशी सवाई गंधर्व हे नाट्यसंगीतात hmm. नाटकातही भूमिका करायची hmm. त्याच्यामुळे त्याच्याबेत त्या गायकीमध्ये एक प्रकारचा नेमकेपणा आणि ते गाणं होतं त्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारची प्रेडिक्टेबिलिटी येते पण त्या स्वराच्या आनंदात श्रोते इतके गुंतून जात जसं मी अब्दुल करीमचं आता वर्णन केलं एक एक स्वर आणि सच्चा स्वर हा कधी बोरिंग असू शकत नाही त्याच्यामध्ये तो त्याच्यातलं आकारतत्व कसा आहे तो आकारहीन काय त्या स्वराचं अस्तित्वच एक उत्तम कलात्मक विधान असतं त्याला आकार तत्वाची जोड पाहिजे असं नाही तसा व्यासंगात तेच त्यांचं मूल्य होतं ह्याची एक आठवण सांगतो की बॉम्बे म्युझिक सर्कल म्हणजे मुंबईतलं पहिलं म्युझिक सर्कल त्याचे माझे वडील फाउंडर होते सेक्रेटरी होते त्यांनी अब्दुल करीम कसाब यांचं गाणं ठेवलं होतं आणि दहा पंधरा मिनटांनी घेऊन घेतली रे गे गे म ग असं ग भर तरी पाहिलं गमाना री मा गमा गमा रे असं करता करता तो वरचा लागायचा होता तर दीड तास झाला आणि त्या दोन रुपयाच्या तिकिटात एक स्नॅक आणि कॉफी होती तो बाहेरून घेऊन आला तर तो म्हणायला लागला इंटरवल करा हां आता ह्याचा कोणाचा सा, कोणाचं तरी शेर आहे की नाबकंदाज जिधर देदाय जाना होंगे, नीम बिस्मिल कही होंगे बेजा कही होंगे म्हणजे काही जीवहीन आणि काही घायाळ नाबकंदाज म्हणजे शिकाऱ्याचा अंदाज तसं त्या सुरांच्या अंदाजाने अर्धेंचे डोळे पाणावले होते आणि अर्धे असे अशी श्रोत्यांच्या होते तर कोणीच उठलं नाही बरं आमचे वडील चार्ट अकाउंटंट होते आणि कोणी उठलंच नाही कॉफी घ्यायला दीड तास तोडी आज कोणी ऐकतील mm. बरं काय फार कॉम्प्लिकेटेड लयकरी चालली आहे सेमेवर वेगवेगळे तर तसं नसावं आणि इंटरव्हलनंतर खासाहेबांनी पुन्हा तोडीच सुरू केला mm. मग आमच्या वडील चार्ट अकाउंटंट नसल्यामुळे त्यांनी ती कॉफी आणि तो खर्च कंटेंजंट लायबिलिटीमध्ये टाकला <laughs> <laughs> कारण सेक्रेटरीला सुराच्या हारी जाऊन चालत नाही <laughs> तर हे क्रीडा घराण्याचं तत्व आता ह्याच्या उलट एक शब्द क्रीडा शब्दक्रीडा क्रीडा म्हणत नाही आहे मी क्रीडा हे तंतुवाद्याला ठीक आहे शब्द क्रीडा आणि आग्रा विशेषत आग्रा घराण्याच्या गायकांनी किंवा एकूणच शास्त्रीय संगीतकारांनी बियॉन्ड लँग्वेज मिनिंग स्वरव्यंजनातल्या व्यंजनांचा एक नखी म्हणून उपयोग केला कठोर आणि मृदू आघात करण्याकरता म्हणजे स ड ह्या स्वरवाक्याचा वेगळा अर्थ आहे आणि ड ड ड याचा वेगळा अर्थ आहे काय आपण डिफाईन करू शकत नाही म्हणजे घराणी ही ह्या चिरंतन व्हॅल्यूज आहेत तुम्ही साठ सत्तर ऐंशीच्या दशकातली सेनेसंगीत पाहिलं तरी त्याच्यामध्ये कोणी लईची किक देतो ओपनयरसारखा कोणी मदन मोहनसारखा फार सुराचे हाळवेसवर लावून मेलोडियस कंपोज करतो कोणी श्री रामचंद्र नवशान मधलं करतात म्हणजे असं कॅटेगरी करणं हा ब्रिटिशांनी आपल्या कलाविचाराला दिलेला एक शाप आहे कलेचं इतकं वर्गी वॉटर टाईट कंपार्टमेंट्स करता येत नाहीत हे काही आपल्याला सांगायची गरज नाही पण अशी वेगवेगळी वे मूल्य एक्सचेंज होऊ शकतात आणि आजकालची तरुण पिढी ते करते पण पंडितजी आता आपण वेगवेगळ्या वेग वे वे विषयांवर बोलतोय पण कुमारजींच्या आठवणी अजून तुम्ही सांगितल्या नाहीत कसं होतं ते नातं गुरु शिष्यांचं काही किस्से आठवतात का तुम्ही त्यांच्याकडं जवळपास तीन वर्ष देवासला राहायलाही होतात हो पण त्यापूर्वी माझ्या बालपणापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत मुंबईतलं त्यांचं वास्तव्य आमच्या घरीच असायचं hmm. इतर एक दोन ही घरं होती आणि तिथे ते जिथे उतरतील ति, तिथे ते मला बोलवायचेच म्हणजे तो सहवास फार दीर्घकाळ होता पण गुरु म्हणून ते फार कठीण होतं करता की जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा माझी मनोभूमिका काय होती हे सांगायला पाहिजे की भीमसेन जशी घराण्याची एका एक एक स्वराला घेऊन हे करायची म्हणून किराणा किरणाघरण सगळे राग गात नाही ज्या रागामध्ये कुठल्याही स्वरावर किती थांबलं तरी त्याच्या आकार आकारतत्वाला त्याच्यातल्या अनुसूत आकारबंधाला हानी पोचत नाही असेच राग किरणाघरणं गायलं तोडी मालकंस यमन पुरिया हं आणि जयपूर घराण्याच्या उलट कारण जय जै, जयपूर जै, घराण्याचा प्रत्येक सूर तोलून मापून आहे तो जरा कामत जास्त केला तर त्याचा हमीर होईल त्याच्यामुळे ते असं हे असतं तर कुमारजींना सुरेल कोण म्हणणार नाही अतिशय सुरेल माणूस म्हणजे माझ्या वडिलांनी घरंदाज गाकीमध्ये एक फार सुंदर वाक्य केलेलं आहे की अब्दुल करीमच्या जातीची नसली तरी जातीचा नसला तरी अब्दुल करीमच्या दर्जाचा सुरेलपणा mm. पण ते अब्दुल करीम किंवा किराणा घराण्यासारखं क्रमवार स्वराची बढत करून ते काम करत नव्हते mm. त्यांना लयदार कोण म्हणणार नाही तुम्ही त्यांची मध्यलय ऐकली असेल मंगल दिनाज किंवा मध्यलय त्या काळात सगळे जेव्हा ख्याल गात होते तेव्हा मध्यलय खेळवणारा एकमात्र कलाकार कुमार गंधर्व होता म्हणजे माझ्या संस्कारक्षम वयातली गोष्ट सांगतोय मी साधारण साठ सत्तरच्या दशकातला आणि मध्यालय फार स्वाभाविक लय त्याच्यामध्ये कुठला आ आणता येत नाही आ आणता येतो अतिविलंबित लयीमध्ये आणि अतिद्रुत लयीमध्ये म्हणजे एक लावायचा <laughs> त्या रागाच्या प्रपोर्शनचा विचार न करता आणि तरीही जिवंत राहिला म्हणून लोक टाळावा वाजवतात त्याचा त्या रागाच्या आकार तत्वाशी काही संबंध नसतो तर ते मध्यालयीमध्ये असं कुठलाही आ आणता येत नाही ती खरोखर आतून फुलून यायला लागते खेळता ठेव खेळ खेळवत ठेवायला लागते तर ते लयकार पण ते आग्रह करण्यासारखी लयकारी करायला बसत नव्हते किंवा मोगुबाई त्याच्या लयकारी करायच्या बरं लयकारीला वाहून घेऊन लयकारी करणं हे काही कमी दर्जाचं नाही आहे नुसतं सुराला वाहून सुरात डुबून जाणं हे मी अकलात्मक म्हणतच नाही आहे पण हे ह्या सगळ्या गोष्टी असून या कशाच्या आहारीत ते जात नव्हते आणि मग त्यांच्या ख्याल बांधणीचं रहस्य काय हे मला कळत नव्हतं त्यांच्यावर त्या काळी जे आक्षेप झाले की याचं घराणं कुठलं हा सुरात आहे पण सुराचं काम करत नाही हा लयदार आहे पण लईचं काम करत नाही तर ते एक धून शोधत होते आणि त्या धुनेला शोभेल तेवढीच अष्टांगातली अष्टांग त्यावेळी जर त्यांचा मूड असेल तर वापरत होते हे कळायला खूप वर्ष गेली तर ह्या गोष्टींची दीक्षा मला कुमारजींच्याकडून मिळाली आणि मुख्य म्हणजे त्यांनी ज्या परंपरेचा कदाचित स्प्रिंग बोर्डसारखा उपयोग केला ती पारंपरिक कला म्हणजे जे आज मी दाखवतोय तुम्हाला चार घराणी हे याचं श्रेय कुमारजींनाच आहे असा त्या लोकांनी तेवढीचा मजा घेतला असा फैयजकरांनी तेवढीचा मजा घेतला आता तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही बघा असं ते मुकुल आणि मला सांगायचे त्याच्यामुळे किती त्रास मग त्याने एक फॉर्म्युला बांधून दिला असता तर आम्ही उत्तम पाठ करून बरं परफॉर्मर त्यांची मिस्तरी मला कळलं कळली पाहिजे जी आपल्याला कळत कल्ड़, नाही तेच शिकायला जायचं ना इतर बऱ्याच गायकांची गाणी फार छान वाटत आहेत लोकांनाही आवडत आहेत आणि तशी आपल्याला करता येतील अफाट रियाज केला तर पण त्याच्यात मला स्वारस्य नव्हतं कारण ते एक उत्तेक स्वतः करतच होते ना तर त्यांनी तुमचा एक आत्मशोध करायला त्यांनी प्रवृत्त केला आणि असा गुरु ज्याला सुखी राहायचा असेल त्याला भेटू नये <laughs> तु, पहिल्यापासून खरं तर घरामध्ये होतं पण आपल्याला गाणंच करायचं आहे हे उमगलं कधी आणि त्याच्या पुढे काय झालं नाही नाही मला असं वाटलं कारण मी इंटरेस्ट हे आता इंटरेस्ट इज अ व्हेरी टफ एक्झामिनेशन पण मी आपलं पास होत जायचो तर ते मला जमत होतं पण ह्याच्यामुळे काहीतरी एक आपल्या जीवनात जी एक अस्वस्थता आहे किंवा व्हॅक्युम आहे तो काही त्याच्यातून भरून निघणार नाही आहे आणि एक अस्वस्थता होती आणि या कलेनंच त्या ध्यासानंच ती पूर्ण होईल असं वाटलं पण तो निर्णय चुकला कलेने जास्त मला अस्वस्थ केलं ते आपल्या अजूनही आपल्या मनासारखं जमतं म्हणजे वरून सगळं आलबेल वाटलं तरी आतून घालमेल आहे पण हे एक जास्त मौल्यवान अस्वस्थता आहे दुःख आहे असं वाटतं mm. कारण याच्यामुळे आपण चार लोकांना म्हणजे ती चायनीज म्हण आहे ना की एक रुपये मिळालं तर तुम्ही काय कराल तर त्याला उत्तर येतं की आठण्याची मी भाकरी घेईन आणि आठवण्याचं फूल भाकरी जगण्याकरता आणि उरलेल्या आठवणी कशाकरता जगायचं mm. बरं मला साहित्याची शब्दांची पण तेवढीच आवड होती mm. तर अशा प्रकारचं कलापूर्ण जीवन काय आपल्याला यशस्वी चार्ड अकाउंटंट होऊन ज असं वाटलं शहाणपणा होता का मूर्खपणा होता माहीत नाही पण असं झालं खरं तर तुमचा जो तो एक खूप मोठं काम जे तुमच्या हातून झालं ते डॉक्युमेंटेशन एक प्रकारचं इतक्या सगळ्या मोठमोठ्या गायकांचं जे तुम्ही केलं ते काय प्रयोग होता तो त्याच्याबद्दल मला असं वाटतं की तेही ते महाराष्ट्राला कळावं आणि किती म्हणजे कोणकोण त्याच्यामध्ये येऊन गेलं ज्यांचं तुम्ही ध्वनीमुद्रण करून ठेवलं त्याचा सगळा उल्लेख पुस्तकामध्ये आलाच आहे पण कंठ संगीतल्यातले असे लोक ज्यांनी हे ह्या पारंपरिक कलामूल्ये जतन करून ठेवली होती कारण बऱ्याच वेळा लोकप्रिय गायकांनी ती थोडी डायल्यूट केलेली आहेत किंवा ते सॅग्नंट झालेले आहेत त्यामुळे त्या काळी लोकप्रिय असलेल्या गायकांचं डॉक्युमेंटेशन करणं हा प्रॉजेक्टचा भाग नव्हता उदाहरणार्थ तोपर्यंत त्यामुळे कंठसंगीताचे ज्यांच्याकडे ती जी प्रमेय आहेत जी प्रतिभावान माणूस आपल्या पद्धतीनं उलगडेल उदाहरणार्थ शरदचंद्र आरोलकर बी आर देवधर रामाश्रय झा यशवंत बोळ जोशी दिनकर कैकिणी के जी गिंडे या तर काही नावं आता आठवत आहेत अमरनाथ पंडित अमरनाथ आणि कशी पंचवीस नावं आहेत तर ह्या लोकांचं कोणीच डॉक्युमेंटेशन केलं नव्हतं सगळ्यांच्याकडे गंधर्व भीमसेन जोशी जसराज किशोरी यामुळेकर आहेत तर त्याच्यामध्ये माझं मी काही ठरवण्याचा प्रयत्न केला नाही की अपेक्षा ब चांगलं इट इज अप टू यू हा विविध पद्धतीने त्याचा उपयोग करून येतो पहिली गोष्ट म्हणजे आवर्तन कोण कसा भरतो एकाच घराण्यामध्ये आवर्तन भरण्याच्या याच्यामध्ये फरक झाले आहेत का एक माझ्याकडे अमेरिकन स्कॉलर आली होती तिला हि ही, हिंदीमध्ये ज्या बंदिशी बनतात त्याच्यात हिंदीच्या किती भाषांचा वापर झालेला आहे हा तिचा रिसर्च प्रोजेक्ट होता किंवा उद्या तुम्ही म्हणालात की झपताल या तालामध्ये समेपासून उठणाऱ्या बंदिशी किती आणि मुखडा घेऊन समेवर येणाऱ्या बंदिशी किती तर ते, ते कम्पॅरेटिव्ह अॅनॅलिसिस तेवढी मी फील्ड्स बनवली आहेत आणि त्याचं ते म्हणजे इझी ॲक्सेसिबिलिटी आणि को रिलेशन त्याचं करता येणं हे लायब्ररी सायन्सचे गुणधर्मही मी शिकलो त्याच्याकरता लायब्ररी सायन्सचा कोर्स केला अगोदर एक आणि एकेका गवयाचं आम्ही दोन दोन तीन तीन महिने जेवढी त्याची इच्छा असेल तेवढं डॉक्युमेंटेशन केलं तर शरदचंद्र आरोलकरांचं केलं तेव्हा त्यांच्या भक्त भक्तप्रभावळीतले लोक शरद साठे म्हणा नीला भागवत हे सगळे लोक यायचे मग त्या त्याला त्या होम त्या वाटायचं मग रेकॉर्डिंग ऑफिशियली संपल्यावर आमचं रेकॉर्डिंग आत ते चालूच ठेवायचा मग तेव्हा जास्त महत्वाचे मार्मिक सांगीतिक मुद्दे निघायचे mm -hmm, mm -hmm. असं ते केलंय आणि त्याचंच रिफ्लेक्शन या पुस्तकात पडलंय असं मला mm -hmm. वाटतं mm -hmm. आणि एक लक्षात आलं ते डॉक्युमेंटेशन करताना की आपण आपलं शिवाजी पार्कला राहून हे घराणं चांगलं ते वाईट हा गायक चांगला तो वाईट असं ठरवण्यापेक्षा ते ते गाणं ते गाणं आवडणाऱ्या श्रोत्यांना का आवडलं कुठल्या प्रदेशातले होते त्यांचं कल्चरल बॅकग्राऊंड काय होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे त्या, त्याच्यामध्ये कारण असे खूपसे किस्से येतात म्हणजे आता आपल्या गप्पांमध्ये पुस्तकांमध्ये तुम्ही पुस्तक ते वाचवलं जाते की नाही नाही वाचवलं जाते त्याला आणखीन एक कारण त्याच्यामध्ये जे इतके रंजक किस्से शास्त्रीय संगीताच्या दुनियेत असणाऱ्यांचे वाचायला मिळतात म्हणजे आता उदाहरणार्थ गणपतराव देवास्कर आता मी त्यांचं खरं तर नाव ही ऐकलेलं नव्हतं त्या पुस्तकामुळं ते कळलं तर आता त्यांचे त्यांचे किस्से असे बऱ्याच जणांचे किस्से आता तो गणपतरावांचा मला तुम्ही आता बोलत असताना तो पुलनचा लिहिलेला हो, तो हो, किस्सा आठवला हो, हो, म्हणजे आता असं की मी सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्हीच सांगितलं तर नाही मी सांगतो ना गणपतराव देवस्कर एक अफलातून व्यक्तिमत्व होतं आणि ते असे सहा फूट धिप्पाड होते चेस्ट इंग्लिश बोलायचे देवासचे होते देवास्कर कारण फॉरस्टर हिल्लव ऑफ देवी ही प्रसिद्ध नॉव्हेल ती देवासची टेकडी तर राजपुत्रांना शिकवायला तो होता शिक्षक yes. त्याच्याबरोबर गणपतरावी चेस्ट इंग्लिश बोलायची म्हणजे चेस इंग्लिश लिहिणारे खूप असतात आणि ते गणपतराव होते तिकडच्या राजस्थानमधले कोणाचं तरी असे दुष्काळात खंडीभर करता विकत गेलेला मुलगा yes. त्याला रजबनी पाळला अशी देवासमध्ये त्यांच्याबद्दल प्रचलित कथा आहे आणि ते तनैत होते रजबलींच्याकडे शिकून म्हणजे फक्त ताण आणि आणि ते फार चोखंदळ होते ते आपले ताण सहजासहजी कोणाला ऐकवायचे नाहीत त्याच्यामुळे एखाद्याचं खूप खूप कार्यक्रम झाले की बऱ्याच लोकांचं नाव झालं असं आपण म्हणतो पण पर, प्रत्येकजण विचारायचं तुम्ही गणपतरांचे ताण ऐकले की नाही असं न ना गाणं ऐकण्यामुळे लोकप्रिय झालेलं कला <laughs> आणि त्यांच्याकडे कोणी शिकायला गेलं तर सांगायचे की मेरी तान के चक्कर में पडोगे तो गला खराब हो जाएगा आता ते पुस्तक नाही माझ्याकडे नाही तर तिथे तो क्यू आर कोड लावला असता पण त्या गणपतरांच्या काय ताण होती तो ऐका तुम्ही तर ते खाली जात होते ते पुलंनीवरून ते, ते आशीर्वाद बिल्डिंगमध्ये राहायचं म्हणजे चांदोरकर स्वीट्स असं खाली तिकडे दुकान आहे वरळीला तिथे वर पुलं राहायची आम्ही नेहमीच जायचो त्यांच्याकडे या प्रसंगाला मी उपस्थित नव्हतो पण मला सांगितलेलं आहे तर ते त्यांनी पुलांनी हेरलं खाली गणपतराव जात आहेत त्यांनी खाली उतरून त्यांना वर बोलवलं आणि खूप त्यांचं आदरादित्य केलं आणि म्हणाले की गणपतराव काहीतरी ऐकवा तर ते, ते आपल्या चेस्ट इंग्लिशमध्ये म्हणाले मिस्टर देशपांडे युअर अ प्रे राईट इज दॅट करेक्ट पु हो 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 म्हणाले तुम्ही पहिल्या अंकाच्या पहिल्या प्रवेशामध्ये हिरोईनचाच्या खांद्यावर हिरोईनचा हिरोचा हात ठेवाल का, का? <laughs> नाही ना तद्वत तुम्ही मला मनवा मग माझ्या आपल्या रिलेशनशिपचा तिसरा अंक येईल तेव्हा मी तुम्हाला ऐकवेन <laughs> यातला बोध असा आहे की त्यांना ती एक ताण जमली होती ह्या मस्तीत ते होते ती लोकप्रिय करून चार लोकांना आवडायला पाहिजे हे पूर्वी नव्हतंच त्यांच्या डोक्यात म्हणजे आमिर नाही मी तिथं तोही तो लिहिलाय किस्सा की कि आमिर खाननी एक दिवस खूप त्यांना कधी नाही ते गाण्याला गेले आणि आमिर खाननी जास्तच बिकट आधीच आमिर खानची दान बिकट ती ऐकवली तर त्यांनी बरं त्यांच्याकडे एक मळकट शेरवानी घालायची ते कायम नाही नाही हे गणपतराव हां बुलंची एकदा मे महिन्यात घरी आले तर ते त्यांना बघणं अशक्य झालं मे महिन्याच्या गर्मीमध्ये बुलंंची शेरवानी घालून तर शेवटी मा माझ्या वडिलांनी दटावून त्यांना काढायला सांगितले त्यात एक जीर्ण मळकट बनियन होतं ही त्यांची परिस्थिती व कोणी जेवायला बोलावलं की म्हणायचे मी गोष्ट की सेवा कुछ नाही खाता किंवा ताण तान, तान केली गोष्ट खाणं जरुरी आहे बाकी पाव किंवा गोष्ट असं होतं म्हणजे खाईन तर तुपाशी ना तर त्या आमिर खाननी आणिकच बिकट तान करून त्यांना ऐकवली आपल्या एक भरघोस रक्कम त्या कधीही धुण्याचं भाग्य प्राप्तनात नसलेल्या शेरवाण्याच्या खिशात टाकली कुछ तकलीफ लग्न की लोग आजकाल तान को बडा आसान करके गा रहे हैं। और तुम भी अभी तानों को आसान कर रहे हो म्हणजे वास्तव्यक्ती फार बिकट गायले होते नाही नाही ही ही जी व्यक्ति चित्र लिहिली गेली होती मला असं वाटायचं की तो माणूस कळल्याशिवाय त्याचं गाणं नीट कळत नाही खरं तर हा इतका क्लिष्ट विषय तुम्ही इतक्या सोप्या शब्दात तो सांगितला आणि इतकं छान छान उदाहरणं दिली छोटी छोटी आणि तो म्हणजे आम्ही कितीही तास पुढचं ऐकू शकतो असं आता सर्वांचं आहे तर हा अनुभव हा ठेवा तरुण पिढीपर्यंत पोहोचावा तर त्याच्यासाठी त्यांच्याच माध्यमातनं म्हणजे सोशल प्लॅटफॉर्मवरनं त्यांना मार्गदर्शन करावा असा काही विचार कधी आला का नाही मी म्हणजे कुमार केतकरांच्या मागे लागलो तो माझे मित्र आहेत ते आणि तेव्हा तो राजदीप सरदेसाई त्या चॅनलवर होता किंवा आता मी ए बी पी ज्या चॅनलवर बसलो आहे की जी अशी ही केरव्यातली गाणी आहेत आता तुम्हाला एक उदाहरण देतो बघा मध्यम दे म्हणजे सारेगम अप किंवा हे जे काय म्हणतात त्याला त्या शोजनं काय म्हणतात रियालिटी शोजमध्ये तर त्याच्यामध्ये सम एक समीक्षक तर मग त्या त्या तो वडील रिक्षावालाच असतो मग त्या कौटुंबिक परिस्थितीमुळे त्या ज, 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 स्त्री सुलभ भावना अनावरून ती रडू लागते या दिशेने जात। -हुब ते जातं तर माझं असं म्हणणं की तिची प्रतिभा आहे बरं ती हुबेहूब त्या पार्श्वगायिकासारखं गायले तर ते म्हणतात की तुम्हारी बात नाही आहे किंवा तिने जर स्वतःचं वेगळं थोडं गायचा प्रयत्न केलं तर ते म्हणतात उनके ज्यासा नाही हुवा म्हणजे अशी संभ्रमित अवस्था जे काही मी mm. थोडंफार पाहिलं रिॲलिटी शोचीच आहे तर माझं mm. असं म्हणणं की जी सिनेमातली थोडीशी ज्याच्यात धून आहे नवीन धोरांच्या मध्ये पण जसं मी कजरारेचं उदाहरण दिलं आता हे बघा मी त्या स्पीक मॅकेच्या मुलांच्या करताच हे केलं होतं म्हणजे उदाहरणार्थ आता कोणीतरी म्हणत असेल आता वंस्मर्याचा तो पुन्हा म्हणतो असंच म्हणतो असंच म्हणतो बरं आता शास्त्रीय गायकसुद्धा इतके म्हणजे शास्त्रीय संगीतात वाव आहे ज्या गोष्टीमध्ये वाव असतो हां त्याचा लोक कधी कधी फायदा घेतात कधी कधी दुरुपयोग करतात आता आदा रात अरे ती आधी आहे ना तू अनाधी आहेस असं ती लावतो <laughs> आता आधा हे चंद्र समजा हे किंवा ह्या धर्तीचा एक दादरा तो त्या रियालिटी शो शोमधला एक कलाकार गायला त्याला असं चॅलेंज म्हटलं पुढच्या से सेशनवर बोला की हे जर दादऱ्यातलं गाणं असेल तर तू तु एकताला तुझ्या पद्धतीनं फुलून ऐक म्हणजे त्यांना शास्त्रीय संगीताची गोडी लागेल शास्त्रीय संगीताचं प्रयोजन आपल्या जीवनात का असावं हो। हा निर्णय ते घेतील पंडितजी पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आपण कट्ट्यावरती आलात आणि संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि यानंतर मासा कट्ट्यावरती वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विखील आणि ग्रीन हार्वेस्ट पावर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र चंदुकका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे उद्योग समूह सुधीर माणके लाईट हाऊस सकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई पशु आहार इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी मासा एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट